नमस्कार मित्रांनो, SL शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, मान्सूनपूर्व मिरची लागवडचा जो हंगाम आहे ते आता लोकांनी शेतकऱ्यांनी रोप टाकण्यास सुरुवात केलेली आहे। जर तुम्हाला जर या जून महिन्यात मिरची लागवड करण्याचा विचार जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे, कारण लावणी ते काढणी, खत व्यवस्थापन अशा सर्व बाबी मी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल पण स्किप करायचा नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर खाली जे लाल कलर सबस्क्राईब माझं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा, पुढे एक बेल आयकॉन त्याला पण प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ ज्यावेळेस या चॅनलवरती मी टाकेन त्याचं जे नोटिफिकेशन आहे त्याला तुम्ही ते बेल आयकॉन, म्हणजे नोटिफिकेशन बेल आयकॉन असतो तो, त्याला क्लिक करा, नंतरचे व्हिडिओ तुम्हाला सगळे या ठिकाणी बघायला मिळतील। तर चला सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मिरची लागवड, मिरची हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक आहे। सध्या परिस्थितीत महाराष्ट्रात सर्वत्र हे पीक घेतले जाते। मिरचीमध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलित आहारात समावेश या ठिकाणी होत असतो। तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हेक्टरी महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे। मित्रांनो, लागवडीचा हंगाम व जमीन कशा पद्धतीची लागते, तर खरीप लागवड जून जुलै महिन्यात तर उन्हाळी लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी करावी। तर मिरची लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडायची आहे। तर पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडायची आहे। उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी। चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पीक चांगले या ठिकाणी येत असते, त्यासाठी भरपूर अशी मेहनत ही त्या ठिकाणी लागत असते। मित्रांनो, हिरव्या मिरचीसाठी ज्वाला NP46 ए या जाती, तर पिकलेल्या लाल मिरचीसाठी CA960 पंत C1 G3 अग्निरेखा तेजस फुले सूर्यमुखी फुले ज्योती आर्कालोहित कोकण कीर्ती या जातींची निवड या ठिकाणी करावी। तर उन्हाळी लागवडीसाठी ज्वाला आणि NP46 या जातींची निवड या ठिकाणी तुम्ही करायची आहे। रोपवाटिकेत रोपे तयार करून 45 दिवसांनी पुनर्लागवड करावी। इतर लोकल कंपनीचे वाहन बाजारपेठेत उपलब्ध आहेत, आपल्या विभागात बाजारपेठेत मागणीनुसार वाहनाची या ठिकाणी तुम्ही निवड करायची आहे। तर मी सांगतो आहे म्हणून नाही, तर तुमच्या बाजारपेठेत कोणत्या मिरचीची जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे, आता काही ठिकाणी अंकुर नवशेतीसुद्धा भरपूर प्रमाणात मागणी आहे, ते सुद्धा तुम्ही चांगलं वाण आहे ते लावू शकता तुम्ही। तर मित्रांनो, एक करी बियाणे या ठिकाणी 400 ते 600 ग्रॅम लागवडीसाठी अंतर उंच आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड 60x60 cm अंतरावर आणि बुटक्या जातींची लागवड 60x45 cm अंतरावर या ठिकाणी करायची आहे। तर कोरडवाहू मिरचीची लागवड 45x45 cm अंतरावर करायची आहे। रोपांची सरीवरंबा पद्धतीवर लागवड या ठिकाणी करावी। तर रोप गादी वाफ्यातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्यात 20 मिली क्लोरोफायरफॉस प्लस 25 ग्रॅम M45 प्लस 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 80% मिसळलेल्या द्रावणात या ठिकाणी बुडवून लावायचे, म्हणजे त्याला बुरशीचं कसल्याही प्रमाणामध्ये बुरशी होत नाही। तर खत व्यवस्थापन व रोग किडी व्यवस्थापनाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ। तर पूर्व मशागत करताना जमिनीत 12 ते 14 गाड्या चांगले कुजलेले शेणखत या ठिकाणी द्यायचे आहे। गादी वाफे तयार करताना त्यामध्ये शिफारशीनुसार 1840 100 किलो प्लस म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो प्लस निंबोळी खत 200 किलो प्लस कोसावीट 3 किलो एकरी या ठिकाणी द्यायचं आहे। गादी वाफा ओला करून द्यावा, लागवड वाफ 6 अवस्थेत करावी। रोप लावल्यानंतर करडीची माती चांगली दाबून घ्यायची आहे, 3 दिवसांनी पाणी देऊन द्यायचे, पाणी नियमित द्यावे पोतानुसार। तर मित्रांनो, 5व्या दिवशी ठिबकमधून अक्टरा अरेवा 250 ग्रॅम ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम विमुख 99% 500 ग्रॅम या ठिकाणी द्यायचे। विद्राव्य खत ठिबकमधून 19x19 3 किलो युरिया 1.5 किलो 3 दिवसाच्या अंतराने 8 वेळेस द्यायचे। देण्याचा कालावधी लागवडीपासून 5 ते 30 दिवस। मित्रांनो, तर जसजसं रोप आपलं आता मिरचीचा टप्पा जसजसा पुढं सरकतो आहे त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगतो। मित्रांनो, जसजसा दिवस वाढतो आहे तसतसा आपल्याला थोडासा चेंज करायचा खतामध्ये। तर 7व्या दिवशी फवारणी M45 30 ग्रॅम प्लस आसेटा 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे। त्यानंतर 10वा दिवस आहे मित्रांनो, 10व्या दिवशी पिवळे चिकट सापळे 5 व निळे चिकट सापळे 5 या ठिकाणी लावायचे आहेत। चिकट सापळे यावर असलेल्या किडींचा प्रतिबंधानुसार फवारणी या ठिकाणी करायची आहे।
तर पुढील फवारणी रोग व किडी प्रादुर्भावानुसार कीटकनाशक व बुरशीनाशक वातावरणातील बदलानुसार आलटून बालटून फवारणी घ्यावी. रस शोषक किडींसाठी इमिडीक्लोप्रिड फवारावे. फळ पोखरणाऱ्याची प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर खराब झालेली फळे काढून टाकावी व नष्ट करावी. नियंत्रणासाठी स्पिनोड सॅट 45 SC 7 मिली किंवा सँट्रेनी एलिप्रोल 10.26%, तर ओडी 15 मिली किंवा आलिका 10 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. तर केवडा भुरी मरिया बुरशीजन्य रोगांसाठी साप किंवा अवतार किंवा M45 फवारायचे. एकच औषध पुन्हा पुन्हा न फवारता आलटून पालटून आवश्यकतेनुसार या ठिकाणी फवारणी केली तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो व कीड नियंत्रण या ठिकाणी होतं आहे मित्रांनो. तर 15व्या दिवशी सिलिकॉन 30 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून फवारायचे. 15 दिवसांच्या अंतराने काढणीपर्यंत करायचे. 25व्या दिवशी आलिका 10 मिली प्लस स्कोर 8 मिली 15 लिटर विद्राव्य खत ठिबकमधून 12 x 0 3 किलो 3 दिवसाच्या अंतराने 8 वेळेस द्यायचे. देण्याचा कालावधी लागवडीपासून 25 ते 50 दिवस. तर 32व्या दिवशी कोसावेट 3 किलो प्लस मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो ठिबकमधून द्यायचे. 40व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट 5 किलो ठिबकमधून द्यावे. त्यानंतर 2 दिवसांनी बोरॉन 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. 12 x 0 बरोबर देऊ नये. 45व्या दिवशी ट्रकोडर्मा ठिबकमधून सोडायचे. विद्राव्य खत ठिबकमधून 13 40 13 4 किलो किंवा 12 x 0 2 किलो प्लस 13 0 45 2 किलो 4 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेप्रमाणे या ठिकाणी द्यायचे. देण्याचा कालावधी लागवडीपासून 50 ते 110 दिवस. 55व्या व 65व्या दिवशी टाटा बहार 30 मिली सिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात 55 ते 60 दिवसा दरम्यान झाडांना मातीची भर देऊन द्यावी. 60 ते 65व्या दिवशी ह्युमिक 99% 500 ग्रॅम ठिबकमधून या ठिकाणी द्यायचे आहे मित्रांनो. आवश्यक फवारणी. मिरची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी मिरची फळ आल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट 3 ग्रॅम बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर 15 दिवसांच्या अंतराने या ठिकाणी फवारायचं आहे. तर 72व्या दिवशी ओबेरॉन 15 मिली 15 लिटर पाण्यात फवारायचे. 85व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट 5 किलो ठिबकमधून द्यायचे. त्यानंतर 2 दिवसांनी बोरॉन 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. त्यानंतर विद्राव्य खताबरोबर देऊ नये हे खत. वातावरणातील रोग व किडीची सद्य परिस्थितीनुसार या ठिकाणी फवारणी करायची आहे मित्रांनो. काढणी व उत्पादन या कशाप्रकारे आपल्याला निघेल तर हिरव्या मिरची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर 2.5 महिन्यांनी सुरू होते. पूर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह 8 ते 10 दिवसांच्या अंतराने करायची आहे. साधारणपणे हिरव्या मिरचीची तोडणी सुरू झाल्यानंतर 3 महिने तोडे सुरू राहतात. अशा प्रकारे 10 ते 12 तोडे सहज होतात. वाळलेल्या मिरचीसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावर त्यांची तोडणी करावी जाते. परत्वे बागावती ही हिरव्या मिरचीचे 1 एकरी 32 ते 40 क्विंटल उत्पादनमध्ये वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन 3.5 ते 4 क्विंटल या ठिकाणी निघते मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच या ठिकाणी मिरचीचं मी सांगितल्याप्रमाणे जर नियोजन केलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला फायदा झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही मित्रांनो. तर माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या शेअर करा व्हिडिओला आणि मित्रांनो आपल्यासाठी अशा प्रकारची माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आपला पाहिल्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. जे तुम्ही मला या चॅनलला सहकार्य करता त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.